दिलं. त्यानुसार देशात सध्या 49.5% हे आरक्षण आहे आणि 50.5% हे अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. अशा रीतीने 49% केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 52% हे आरक्षण आहे. आणि मागच्या वर्षी सरकारने जे निराधार आहे, जे अर्पण आहे, त्यांच्यासाठी 1% आरक्षण शिक्षणामध्ये आणि रोजगारामध्ये देण्याचं ठरवलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 53%. आता याचं बायफर्केशन करत असताना केंद्रामध्ये ओबीसींना 27% असताना महाराष्ट्रात मात्र 19% आरक्षण, कारण की महाराष्ट्रामध्ये इतर जाती आहेत, VJNT मध्ये असणाऱ्या आणि SBC मध्ये असणाऱ्या, पण त्याच्यातून काढून त्यांना 11% VJNT ला दिलं, 2% SBC ला दिलं. अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये 52% आणि अर्पणला 53% आरक्षण आहे. असं असताना आता ही मर्यादा त्याच्या पुढे जाता येत नाही का? कारण सातत्यानं तमिळनाडूच्या राज्यामध्ये 69% आरक्षण असल्यामुळे आपल्याही राज्यामध्ये 69% आरक्षण असावं असं तिथल्या सरकारांचंही म्हणणं आहे, जनतेचीही मागणी आहे. परंतु सरकार का देत नाही आहे? तर तमिळनाडूमध्ये जर तमिळचा विचार केला तर तमिळनाडूमध्ये 90% लोक हे मागास जातीमध्ये येतात आणि 10% लोक तिथं अनरिझर्वमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी तमिळनाडू सरकारने आधीपासूनच 50% ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि जेव्हा मंडल आयोग लागू झाला त्याच्या आधी त्यांनी ओबीसींना सवलती ह्या दिलेल्या होत्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर मात्र त्यांनी त्याचं बायफर्केशन केलं आणि त्या अनुषंगानं मग त्यांनी मुस्लिमांना वेगळं आरक्षण आणि नोमॅडिक ट्राईब जे आहेत त्यांना वेगळं आरक्षण अशा पद्धतीने 69% आरक्षण दिलं. परंतु मग ते आरक्षण त्या ठिकाणी का टिकलं? तर ज्यावेळेला देशामध्ये SC ST चं आरक्षण होतं, ओबीसी आरक्षण नव्हतं, त्यावेळेला त्या राज्यानं ओबीसींना आरक्षण दिलं आणि त्या आधारावर नंतर मंडल आयोगाला, आणि त्यामुळे मंडल आयोगाच्या पूर्वीचं असल्यामुळे केंद्र सरकारने ते मान्य केलं आणि 9व्या सूचीमध्ये हे टाकलेलं आहे. पण सर असं मानलं जातं की 50% वर आरक्षण देता येत नाही, पण याविषयी आपलं काय मत? संविधानानं आरक्षणाची मर्यादा ही सांगितलेली नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा डिबेट झाले त्यावेळेला त्याच्यावर चर्चा झाली की आरक्षण किती असावं. परंतु 1931 पूर्वीपर्यंत केवळ अनुसूचित जाती आणि जमातींचीच लिस्ट, याला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब याच जाती तपासल्या, त्यांची जनगणना केली, त्याच्यामुळे दोनच जातींच्या, दोनच कास्टच्या, SC आणि ST च्या जनगणनेची यादी किती जाती येतात हे त्यावेळे ठरलेलं होतं. त्यामुळे आरक्षण त्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातीने दिलं. ओबीसींच्या जाती किती हे पाहायला गेलं नव्हतं. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेला संविधानामध्ये नमूद केलं तर 340व्या कलमानुसार ओबीसींच्या जाती तपासा आणि त्याच्या अनुषंगानं आरक्षण द्या. त्यामुळे त्याचं लिमिटेशन दिलं नाही. जेव्हा मंडल आयोगाने जाती तपासल्या तेव्हा 3743 जाती निघाल्या, त्यातल्या 2513 जाती त्यांनी मान्य केलेल्या सेंट्रल लिस्टमध्ये, म्हणजे 2513 जातींना ओबीसींना आरक्षण हे केंद्र सरकारचं आपल्याला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीनं ओबीसींचं असणारं आरक्षण जे आहे हे केवळ देशपातळीवर 27% आहे आणि इतर राज्यांमध्ये जर पाहिलं राज्य पातळीवर तर महाराष्ट्र 52, तमिळनाडू 49, 69 आणि MP 50 आणि इतर राज्यामध्ये जवळपास 50% आतच आहे. आता याची मर्यादा जर आपल्याला बाळगायची असेल तर आपल्याला संविधानात घटनादुरुस्ती करावी आणि संविधानात 2/3 बहुमतानं जर आपण घटनादुरुस्ती केली, ज्या राज्यात जी मागणी आहे, मराठ्यांची मागणी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कायदा पारित करावा लागेल की मराठ्यांना आम्ही 16% आरक्षण दिलेलं होतं, 16% आणि मुस्लिमांना 5%. मग हे केंद्र सरकारकडे राज्य मागास आयोग ठरवेल की ही जात मागास आहे की नाही आहे, शैक्षणिक मागास आहे, सामाजिक मागास आहे की नाही आहे हे ठरवेल, किंवा आर्थिक निकषावर या मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे ठरवेल. त्यानंतर केंद्राकडे हा अहवाल जाईल आणि मग केंद्र सरकार त्या ठिकाणी घटनादुरुस्ती करून हा आपल्याला मराठ्यांना आणि इतरांना आरक्षण देऊ शकते. मात्र हे केंद्र सरकारकडे जात असताना केंद्रामध्ये जेव्हा संसदेत हा प्रश्न जाईल तेव्हा केवळ मराठ्यांनाच आरक्षण देण्याचा मुद्दा त्या ठिकाणी पुढे येणार नाही, तर राजस्थानमध्ये गुर्जर आरक्षण मागतात, हरियाणामध्ये जाट आरक्षण मागतात, गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण मागतात, मग तेलंगणा सरकारने 10% मुस्लिमांना आरक्षण दिलेलं आहे. अशा वेळेला अन्य राज्यांमधून सुद्धा मागणी होईल. त्याशिवाय उत्तर प्रदेश बिहारमध्ये जे डॉमिनंट कास्ट आहेत, ब्राह्मण असो कन्या जाती आहेत,
त्या सुद्धा आरक्षण मागतील आणि त्यामुळे काय होईल, संसदेत चर्चा होत असताना केवळ एका जातींना देणार नाही, ते तर सर्व जातींना देतील आणि ती घटनादृष्टी होताना आर्थिक निकष ही सामाजिक आणि शैक्षणिक मागणीतले पण हे आधी ठरवावं लागेल आणि त्यानंतरच ते घटनादृष्टी करून आरक्षण आपल्याला देता येणार आहे. पण मी असं म्हणतो की आर्थिक निकषावर जेव्हा आरक्षण देऊ असं असं म्हणणं आहे किंवा काही लोकांचं म्हणणं आर्थिक निकष तपासून त्यांना आरक्षण देणार, पण या महाराष्ट्रामध्ये 50-100 रुपये देऊन श्रीमंतांना गरीब दाखवता येते, मग त्यांचा आर्थिक निकष आपण कसं चेक करा? आर्थिक निकषावरची मागणी ही देश पातळीवर होते, सर्व समाज म्हणतो. आज देशातली अशी एक जात नाही की ती म्हणत नाही की मागास आहे आणि मला आरक्षण नको, सर्वजण मागत आहे आणि ते आर्थिक आधारावर, त्याचा आधार हा आर्थिक असावा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण नसावा अशी भूमिका. आता प्रश्न असा येतो का इंद्र साहनी वर्सेस केंद्र सरकार या खटल्यात 1992 निकाल देताना त्यावेळेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्हाला आर्थिक आधारावर आरक्षण देता येणार नाही आणि तसं जर करायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्देशास आणूनच तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागेल. त्याशिवाय त्या खटल्यामध्ये 50% मर्यादा त्यांनी घातली, इंद्र साहनी वर्षीस केंद्र सरकार या खटल्यामध्ये. जर इंद्र साहनी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये जर 50% मर्यादा घातलेली असेल तर ती संविधानानं नाही तर त्या खटले सर्वोच्च न्यायालयासमोर जो खटला होता मंडळ आयोगाच्या संदर्भातला जो दिल्लीच्या बार असोसिएशननं दाखल केलेला होता त्या खटल्यामध्ये त्यांनी तसा निर्णय दिला होता. संविधानानं जातीच मोजल्या नसल्यामुळे मर्यादा सांगितलेली नव्हती. परंतु आता पुढचा प्रश्न येतो की समजा राज्य सरकार म्हणते की आम्ही मराठा आरक्षणला आरक्षण देण्यासाठी अतिशय पोषक आहोत, आम्ही ते कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देऊ. केंद्र सरकार म्हणते की आम्ही आरक्षण देऊ. या दोघांचे हेतू जर चांगले असतील आणि घटनादृष्टी करून जर हे आरक्षण दिले तर मग ज्या इंद्र साहनी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये ज्यांनी वकिली केली, प्रमुख वकील होते KK वेणुगोपाल, हे KK वेणुगोपाल हे सध्याचे भारताचे 15वे अटॉर्नी जनरल आहेत. जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जर घटनादृष्टी केली तर जे सरकारचे वकिली करणार आहेत आता, ज्यांनी इंद्र साहनी प्रकरण खटल्यामध्ये मंडळ आयोगाच्या विरोधातली वकिली केली होती, त्यांचा हेतू शुद्ध असेल हे कशाच्या भरोशावर सांगता येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार जरी दिली तर हे कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल अशी शक्यता ही वाटत नाही, शंकास्पद वाटते. कारण सध्याचे वेणुगोपाल हे इंद्र साहनी खटल्यामध्ये प्रमुख वकील होते आणि ज्यांनी मंडळ आयोगाला विरोध करून सत्ता उलथवली भाजपने ते भाजप सरकार आता खरंच मराठ्यांना आणि इतरांना आरक्षण देईल काय, हे हा सुद्धा महत्वाचा आजच्या घडीला आहे. सर एकीकडे नितीन गडकरी साहेबांनी 2 दिवसासाठी स्टेटमेंट केलं की आरक्षण दिलं तरी नोकऱ्या कुठे आहे, तुम्ही याकडे कसं पाहता? नितीन गडकरी या देशाचे एक मोठे नेते हे अत्यंत खरं बोलले, मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी या देशातला प्रत्येक राजकीय नेता हा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांच्या पाठीशी कसा असेल ही भूमिका घेतो, मात्र त्यांनी आरक्षणाचं काय वास्तव आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला की आरक्षण मागता ठीक आहे, नोकऱ्या कुठं आहेत? नोकऱ्या आताच नाही तशातला नाही आहे. ज्यावेळेला आपण 1990 91 फ्री इकॉनॉमिक पॉलिसी घेतली त्याचवेळी या देशामध्ये खाजगीकरणाला सुरुवात झाली, अनेक उद्योगधंदे खाजगीकरणात गेले, तिथून सरकारी नोकऱ्या बंद झाल्या. त्या बंद झाल्या नाही तर पाचवे येतो नाही गाले सुद्धा त्या ठिकाणी तृतीय श्रेणीतल्या आणि चतुर्थ श्रेणीतल्या नोकऱ्या कमी केल्या, 6व्या वेतन आयोगाने पूर्ण केल्या, 7व्या वेतन आयोगाने तुम्हाला तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी ह्या नोकऱ्याच दिसणार नाही. म्हणजे सरकारी असणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत हक्काच्या त्या आता सरकारनेच बंद केल्या आणि आउटसोर्सिंग सुरू केलेलं आहे. अशा स्तरावर आता शैक्षणिक दृष्ट्या केवळ आरक्षणामध्ये फायदा हा स्कॉलरशिपचा होतो आणि तीच खरी डिस्पॅरिटी आहे. कारण आता वाढती महागाई आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, सरकार सांगते आहे त्यांनी घोषित केलं आता नोकऱ्या नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये तरी आरक्षण का मागतात, तर त्याच्या मागचं कारण असं आहे का 12 बलुतेदाराचा मुलगा हा स्कॉलरशिपच्या भरोशावर कुठे इंजिनियर झाला
कुठं MBA झाला, कुठे प्राध्यापक झाला, हे इतर समाज पाहतो आहे. आणि ज्यांचा जो डॉमिनंट होता तो त्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सध्या खालवलेली आहे. आणि त्याला जर मिळत असेल शिष्यवृत्ती तर माझ्याही मुलाला मिळाली पाहिजे, ही त्याचं खऱ्या अर्थानं मागणं आहे. आणि कारण मराठा मोर्चा तुम्ही पाहिलं असेल की अनेक व्हॉट्सअपवर मेसेज यायचे, एसीच्या पोराला 6,000 स्कॉलरशिप आणि मराठ्याच्या पोराला 80,000 स्कॉलरशिप. राज्य सरकारनं जर हे केलं असतं तर हे या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं नसतं. राज्य सरकारने जे पोचलेले जे धनिक आहेत, जे संस्था चालक आहेत, त्यांनी डिस्पॅरिटी निर्माण केली, इतर जातींनी केली नाही आहे. त्यांनी जर त्यावेळेला त्या फीची डिस्पॅरिटी बंद केली असती तर शैक्षणिक सर्वांना सारखं शिक्षण, एज्युकेशन, मोफत एज्युकेशन ही जर भूमिका घेतली असती क्रिमिनल दृष्टिकोनातून, तर या आरक्षणाच्या मागणीची दार आज जेवढी दिसते ती तेवढी आपल्याला दिसली नसती. पण गेल्या दशकभरापासून आपल्याला दिसतं की इतरांना जर असं वाटते का शैक्षणिक शिक्षण हे महाग झालेलं आहे, गरीब कोणालाच परवडत नाही आहे, अशा अवस्थेमध्ये स्कॉलरशिप जर आहे तर तो एक मार्ग आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे त्या ज्या माध्यमातून आपला उत्थान आपण करू शकतो, आपला समाज करू शकतो. म्हणून ह्या मागण्या ह्या बळावत आहे. सर, एकीकडे मराठा आरक्षण जोडत असतानी धनगर आरक्षणाचा जोर आता सध्या चालत आहे, त्यामुळे आता तुम्ही कसं पाहता धनगर आरक्षण? महाराष्ट्रातील धनगर पूर्वी शेड्यूल ट्राईबमध्ये होते, परंतु हे जेव्हा नॅशनल कमिशन आलं, स्टेट कमिशन आलं, त्यावेळेला इंदिरा साहनीच्या प्रकरणानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जाती, कोणत्या जाती, कोणत्या कास्ट येतात हे तपासा. तपासल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या धनगर ही जात ही इंदिराच्या लिस्टमध्ये शेड्यूल ट्राईबमधून त्यांनी वगळली आणि ती स्टेट लिस्टमध्ये टाकली. आणि स्टेटला सांगितलं की तुम्ही तुमच्या ह्याच्यात कशात आरक्षण देता तुम्ही ठरवा. आणि ST मधून धनगर ही जात काढली आणि महाराष्ट्रामध्ये ती जात NTC मध्ये ही धनगरांना आरक्षणासाठी सोडलेली आहे. त्यांना आरक्षण मिळते NT म्हणून. NT मध्ये असलं, महाराष्ट्रात आरक्षण असलं, तर केंद्रामध्ये धनगर समाजाला आरक्षण आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे की आम्हाला ST मध्ये घ्या. पण ST मधल्या ज्या जाती आहेत त्यामध्ये हे धनगर हे ST नाही, त्यांना अजिबात त्याच्यामध्ये घेऊ नये. पण सरकार सातत्यानं निवडणुकीच्या तोंडावर म्हणते की आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये आरक्षण देतो, परंतु ज्या ज्या जाती आरक्षित घटकात आहेत त्या जाती म्हणतात आमच्या सोडून द्या, द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या स्तरावर द्या. अशा पातळीवर सरकार धनगरांनाही गुमराह करत आहे आणि इतर ST समुदायाला सुद्धा गुमराह करत आहे. आणि त्यामुळे धनगरांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न हा केवळ राज्याचा नाही, तो केंद्र सरकारचा प्रश्न आहे. त्याच्यात धनगर आणि धनवर हा एक मोठा प्रश्न आहे. धनगर, धनवर आणि धनगर, धनवळ हे ST मध्ये आहे, धनवर हे ST मध्ये आहे. पण पण महाराष्ट्रात धनवर ही जात आहेच नाही आहे हे सरकारलाही माहित आहे. तर त्यावेळेचा जो डाटा तयार करणारे होते त्यांनी तो डाटा तयार करताना तशा पद्धतीने केला नाही. मी तर मराठा आरक्षणासंदर्भातही बोलतो आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सर्वाधिक मराठी मुख्यमंत्री झालेत, विधानसभेत, विधिमंडळात, स्थानिक संस्थेत तेच प्रस्थापित होते. अशा पातळीवर त्यांनी त्यावेळेच्या शिक्षण खात्याला जर सांगितलं असतं का महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जातीची नोंद करायची असेल तर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी करा, केवळ मराठा करू नका, कुणबी त्याला जोडा, तर त्यावेळेलाच त्यांना OBCना आरक्षण त्या 1990 पासूनच लागू झालं असतं. त्यावेळेचं दुर्लक्ष तुम्हाला दिसतं. आणि ही धक मराठा आरक्षणाची तुम्हाला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात का दिसते, विदर्भात का दिसत नाही? आज विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आता चांदूर ज्या शहरात बसलो ते बंद होतं, आरक्षणाची गती वाढत आहे मागणीची बंदची, मात्र तेवढी तीव्रता दिसत नाही. त्याचं कारण असं, विदर्भामधला मोठ्या प्रमाणात असणारा जो समाज आहे याने आपलं जात नोंदणी आहे कुणबी म्हणून केली. आणि कुणबी आणि त्या तो ऑलरेडी हा कशात असेल तर तो OBC मध्ये येतो. आणि त्यामुळे तुमचा तुम्हाला तीव्रता बघत महाराष्ट्राच्या इकडून आंदोलनाची तर त्या ठिकाणी दिसते. ॲट्रोसिटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बघा तुम्ही, तीव्रता त्याच भागाला आहे, या भागाला नाही आहे. तर अशा रीतीनं धनगर असो, मुस्लिम, त्यासोबत मुस्लिम आहे, मुस्लिमांनाही सरकार म्हणते आम्ही 5% देतो, न्यायालयात पडू नये. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासोबत जर तुम्हाला सर्वांनाच आरक्षण द्यायचं असेल तर 25% मर्यादा वाढू